आता आम्ही बिरामणाकडे जाणार आहोत. बिरामण हा ते आमचं एक देवस्थान आहे, ऍक्च्युली ब्राह्मणाचं देऊळ आहे. तिथे ऍक्च्युली मुलींनी जात नाहीत, आम्ही जस्ट असं वरून दाखवतो. आम्ही वरून बघणार आहोत. जेंट्स लोक आमच्या बरोबरचे ते लोक खालती जाऊन पाया पडून येतील. हे बघा ही वहिनी दादा, हे आमच्या बरोबर दोन चिल्लर पिल्लर पण आहेत. हा बघा आमचा दादा रोशन पाटील. हो रही है ए सर शर्षा. अरे ये बोले, ये इसकी जिंदगी, ये उसकी जिंदगी, ये उसकी जिंदगी, उसकी जिंदगी है. आयांश को शादी करनी है अगले साल. रुको रुको बोल, रुको रुको, हम आ रही है. पूटा के लेके हे आमचं मांडावरचं घर आहे. म्हणजे मेन देवाचं मेन मेन देवाचं कारण इथे होत. सैसे चल पटपट. कांदे बटाटे गेलेत. मधी मधी वेगवेगळी झाड बघताय ते लोक. हे कसलं ते कसलं सैशा तिकडे नको जाऊ. त्याच्या घर आहे ते वरच. काय गळके पणस गळके निकल गे. आमच्या दादाची हिंदी खूप मस्त आहे. जर तुम्हाला कोर्स लावायचा असेल तर त्याच्याकडून लावू शकता हिंदीचा. यहाँ पे पावी हो रही है. हा आता जो आवाज येतोय तो ब्राह्मण देवाच्या मंदिराच्या इकडे झरे वाहत आहेत आणि स्वच्छ पाणी असत तिथलं प्यायला. हा ब्राह्मण देवाच्या मंदिराच्या इथे जातो आहे. हे आता त्यांनी नवीन असं बांधकाम असं केलंय. हे बघ पाणी, हे बघा हे इथून खालती उतरून जायचं असत. जवळ नेऊन थोड्या वेळाने मी दाखवेन. आता इथून पायऱ्या आहेत ना. हा हे बघा इकडनं पायऱ्या, या इथून पायऱ्या आहेत. इथून खाली उतरून जायचं, तिथे एक मंदिर. नाही नाही ते तिकडे आहे वरती दुसरं. असं बोलताय की भट वगैरे इथे येऊन ना जेवण वगैरे करतात आणि इथे लेडीजने जाऊ शकतात. फक्त जेंट्स जाऊन पाया पडू शकतात, लेडीजने लांबून नमस्कार करायचा. आणि तुम्हाला दाखवते ह्या साईडला जे आहे ना, इथून आम्ही गौरी आणतो आमच्या मधल्या वाडीमध्ये. आमच्या गवर इकडनं आणतो आणि आता उद्या आणि उद्या गवर आणायची, उद्या आणणार ना आहे हो परवा गवर आणायचे. तो आमच्याकडे झाडांची गवर असते आमच्याकडे, ती आणून इथे असं लावून परत ती मिळतात आणि ती आणून परत इथे लावतात. ते तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये बघायला मिळेल की आम्ही गवर कशी आणतो. आणि इथलं ते पाणी वगैरे तुम्ही बघा तुम्हाला दिसेल. आणि इथलं पाणी कधी आटत नाही, चांगलं पाणी असतं. इथलं पाणी कधी किती असा सुंदर नजारा आहे हा निसर्गाचा. निसर्गाने वेढलेले कोकण. हा जेंट्स लोक खाली जाऊ शकतात. खाली तिकडे दाखव जाऊन. हे इकडे लोक पडू नये म्हणून इकडे जरा कुंपण लावलं आहे. हे असं पाणी वाहत आहे. तुम्हाला इथून वरतूनच दाखवेन कारण खालती आम्हाला जायला अलाउड नाही आहे. फक्त जेंट्सच जाऊ शकतात खाली. मला वाटतं दादा खाली गेला. Thank you.
है ये पाप 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 पावे हो रही है यहाँ पे पावे हो लो। अच्छा वाली है।